महात्मा फुले पुलिस स्टेशन के खबरी नेटवर्क से उन्हें पता चला कि कल्याण में करीबन 100 किलो गांजा बेचने को आया है। ये पटेल बंधु कल्याण में अपना गांजा बेचने आए थे। ये पटेल भाई गुजरात के बड़े ही गांजा तस्कर हैं। आइए ज्यादा जानकारी लेते हैं इनके असिस्टेंट सीपी से। काल दिनांक 4 मार्च रोजी सीनियर पी एस श्री बांदकर आणि ए पी एस सरोदे डिटेक्शन ब्रँचचे अधिकारी यांना थोडीशी माहिती मिळाली होती की आपल्या हद्दीमध्ये एक गांजाची आवक होत आहे आणि तो गांजा इथून बाहेर जाणार आहे। साधारणपणे 42 गाडीमध्ये 100 किलो गांजा आहे अशी माहितीला प्राप्त झाल्यामुळे त्यांनी ए सी पी आणि आम्हा सर्वांना कळवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये एका 42 गाडीमध्ये 100 किलो गांजा की ज्याचं बाजार मूल्य साधारणपणे 14 लाख रुपये आहे आणि गाडीची किंमत असे म्हणून 19 लाख रुपयाचा ऐवज आम्ही यामध्ये जप्त करण्यात आला आहे। यामध्ये विजयकुमार पटेल हा मूळचा हे आरोपीला अटक करण्यात आली आहे। हा मूळचा राहणारा वाराणसीचा आहे परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये पासून तो सुरत जिल्ह्यात राहायचा गुजरातमध्ये। त्याला अटक करून 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतली आहे आणि हा गांजा कुठून आणला, कुणासाठी आणला, कुणाच्या सांगण्यावरून आणला आणि कुठे जाणार होता याबाबतचा आता आमचा तपास सुरू आहे। पी आय श्री बांदकर तपास करत आहेत।